नमस्ते, मी प्राध्यापिका विशालापट्टनम, बाल विकास शास्त्रज्ञ। मागच्या 35 वर्षांमध्ये हजारो मुलांच्या विकासाच्या पडताळणी करून त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या विकासामध्ये चांगला बदल घडवून आणलेला आहे। हे करत असताना मला प्रकाशाने जाणवलं कुपोषण निर्मूलनासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट भरपूर प्रयत्न करतात आणि इतर भरपूर संस्था पण कामासाठी लागलेला आहे। कुपोषण बालकांमध्ये, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये कसं कमी करायचं, तरी पण जे अपेक्षित आहे तेवढं इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये दिसत नाही। प्रमुख कारण आपल्याला आपल्या आरोग्याची, पोषणाची, शारीरिक विकासाची कदर नाही वाटतो। मला असं वाटलं पालकांना त्यांच्या बालकांना, विद्यार्थ्यांना, त्यांना घडवणारे शिक्षकांना कुपोषण निर्मूलन करण्यासाठी त्यांच्या मध्ये अवेअरनेस वाढवून त्यांच्या मदतीने हे कुपोषण संपूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या, पालकांचं आणि शिक्षकांचं दृष्टिकोनामध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी, एकदा त्यांचा दृष्टिकोन बदलला त्यांच्या सवयीमध्ये बदल आणण्याची इझी होते। आपण त्यांच्या स्वच्छताच्या सवयामध्ये, आरोग्याची सवयामध्ये आणि जेवण घेण्याची सवयमध्ये चांगला बदल घडवून आणलं इस कुपोषण निर्मूलन शक्य होते। आणि त्यांना हे पटवून पण सांगायचं कुपोषणाचा वाईट परिणाम ते बालकांवरच नव्हे, त्यांच्या पालकांवर, समाजावर आणि देशाच्या प्रगतीवर पण वाईट परिणाम होते। म्हणून मी एक वाडांकाची पडताळणी करण्याची एक सोपे तंत्र तयार केलेलं आहे। त्याच्यासाठी मला 15 वर्ष रिसर्च करायला लागलं आणि खूप सोप स्वतंत्र आहे। 2 ते 3 मिनिटामध्ये आपण प्रत्येक माणूस, ते प्रौढ असो, बालक असो, एक नवजात शिशू असो, 2 ते 3 मिनिटमध्ये ते सूत्र वापरून आपण ते बालकांच्या, ते व्यक्तीच्या वाढांक पडताळणी करून घेऊ शकतात। त्याच्यासाठी आपल्याला 3 शरीराचे 3 मेजरमेंट्स घ्यायचं आहे, वजन, उंची आणि डोक्याचं गेअर। मी त्याचं एक लाईव्ह डेमो देऊन समजून सांगणार। हे GQ घेतल्यानंतर ते फॉर्म्युला वापरून GQ कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचं कन्क्लुजन कसं करायचं, निष्कर्ष, मग ते त्याच्यावर लेवल्स आहे, हे एवढं GQ असेल तर तेवढं कुपोषित आहे नाहीतर चांगलं आहे। हे GQ फॉर्म्युलामध्ये बेसिकली आपल्याला कळणार ते शरीराचा विकास आणि त्याचे जेवण वयाप्रमाणे होते का नाहीतर कमी आहे का नाहीतर जास्त आहे का, हे करण्यासाठी मी एक असं GQ फॉर्म्युलाचं आधी बॉडी मेजरमेंट्सचं एक स्टँडर्ड तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला पण तयार केलेला आहे। जे मुलांचे वजन, उंची आणि डोक्याचे गेअर असते ते बागेला डिवायडेड बाय दीस स्टँडर्ड मेजरमेंट्स मल्टिप्लाइड बाय 100 इकडे दिलेलं आहे। चाइल्ड्स ॲक्च्युअल वेट बाय स्टँडर्ड वेट, स्टँडर्ड वेट आपल्याला हे टेबलमध्ये दिसणार, वयाप्रमाणे आपल्याला चेक करायचं मल्टिप्लाइड बाय 100 आणि इथे टोटल रिमार्क्स दिलेलं आहे। असं तुम्हाला वजनाची पर्सेंटेज, उंचीचे पर्सेंटेज आणि डोक्याच्या घेरचं पर्सेंटेज घेऊन त्याला 3 ने भागाकार करायचं।
डिवाइड करायचं, बिकॉज तीन मेजरमेंट्स आहे. मग ॲव्हरेज येणार. ॲव्हरेज आलं तर ते 95 to 100 असेल तर उत्कृष्ट आहे, एक्सलंट आहे शारीरिक विकास. म्हणजे ते मुलांच्या तो जेवण व्यवस्थित घेतो, त्याचं आरोग्य पण चांगलं आहे आणि तो यश प्राप्त करणार. ते अडल्टहूडमध्ये पण त्याला कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम्स नसणार. नंतर आहे 90-95, व्हेरी गुड, चांगलं. 90-85 म्हणजे 5-5 कमी, 85-90 बरोबर आहे. 80-85 जस्ट ओके आहे. म्हणजे हे इथे जस्ट जेवढं पाहिजे तेवढंच खातो, ते शरीर विकास तेवढंच झालेला आहे. म्हणजे ते कमी पण होऊ शकते म्हणून ते. आणि बिलो 80 असेल तर व्हेरी पुअर. हे मुलंच्या पटकन त्यांच्या 80 वर असलेल्या मुलांच्या पालकांना मोठी जबाबदारी असते. लवकरात लवकर त्यांना चांगलं जेवण देऊन कमीत कमी 4 वेळा दिवसामध्ये 4 वेळा जेवणं, आणि जे जेवतात ते जेवणामध्ये थोडा क्वालिटी स्पेशली वरण करत असेल तर घट्ट वरण करून देणं, आणि बिस्किट ते ब्रेड आणि आजकाल रेडीमेड कुरकुरे ते सगळे खात असेल तर ते अजिबात झिरो करून घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून ते जेवण करून स्वयंपाक करून त्यांना जेवण देणं हे अति महत्त्वाचं आहे. हे जी क्यू केल्यानंतर प्रत्येक बालकांना ते कुटुंबियांना 12 फायदा होते. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे त्याच्या शरीराचा विकास चांगला होते. त्याच्या शरीर विकास चांगला असल्यानंतर त्याच्या सर्वांगीण विकास पण चांगला होते. चांगलं असल्यामुळे त्याच्या शालेय संपादनुकमध्ये पण चांगला प्रभाव पडते. मन फिजिकल फिटनेस ज्यांचा असते त्यांचं मेंटल फिटनेस पण चांगला असणार. ज्यांचं मेंटल फिटनेस चांगलं असणार तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणार, समजून घेण्याची क्षमता चांगलं असणार, म्हणून त्याला आवड निर्माण होणार. कोणताही ते ट्रेनिंगचं वोकेशनल स्किल्स असो, शालाचं असो, कॉलेजचे एज्युकेशन असो, ते शिकण्यामध्ये आवड निर्माण होणार. म्हणून त्यांच्या एक्झाम्समध्ये पण चांगलं गुण मिळणार, एक आनंद मिळणार आणि त्याचं सेल्फ एस्टीम पण हाय होणार. म्हणून आपण प्रत्येक 3 वर्षाच्या खालच्या वयोगटाच्या मुलांना कमीत कमी प्रत्येक 2 महिन्यामध्ये त्यांच्या जी क्यूच्या पडताळणी करायच्या. पालकांना मी आता दाखवणार तुम्हाला लाईव्ह डेमो, आणि ते फक्त 2 ते 3 मिनिट प्रत्येक 2 महिन्यामध्ये करणार, आणि 3 वर्षानंतर कमीत कमी 6 महिन्यामध्ये, प्रत्येक 6 महिन्यामध्ये, ह्याच्यामध्ये 6-6 महिन्याच्या फरकमध्ये मी मेजरमेंट्स दिलेलं आहे, ते वापरून मुलांच्या जी क्यू असेसमेंट करायचं. जी क्यू म्हणजे वाडांक, जसं आय क्यू बुद्ध्यांक म्हणते ह्याला वाडांक म्हणायचं. आणि सोपी आहे, पालकांना पण इझिली समजणार. 100 मुलांना पण सांगा तुम्ही, मार्क्स 100 out of 100 आला त्याला वाटते अय्या व्हेरी गुड एक्सलंट. म्हणून हे फॉर्म्युलामध्ये आम्ही 100% दिलेलं आहे. म्हणजे पटकन समजणार, फक्त 2 किलो कमी आहे, 2 सेंटीमीटर कमी आहे म्हटलं तर मुलांना ते समजणार नाही आहे. त्यांना पटकन वाईट वाटणार, बिकॉज आजकाल मुलांना 100 पेक्षा 100 मार्क्स गुण घेणं परीक्षेमध्ये आवडते. आणि आरोग्याच्या शरीर विकासाच्या मग पटकन त्याचं लक्ष होते, आणि ते आईबाबाचे पण ऐकणार आणि जेवण पण व्यवस्थित करणार. म्हणून हे एक चार्ट प्रत्येक कुटुंबामध्ये कपाटाला चिपकून लावायचं आणि मुलांना सांगायचं, माझ्यासाठी नाही जेवायचं, तुझ्यासाठी जेवायचं, तू नाही जेवले तर तुला हे 12 नुकसान होणार, चांगलं जेवले तर 12 फायदा होणार. तुझं नाव काय आहे? साईराज. साईराज, वय किती आहे? 7 वर्ष पूर्ण झाले. ओके साईराज, हे टेप ठेवलेलं ऑलरेडी तुझं, मला हाईट मोजायचं, त्याच्यासाठी मी स्केल ठेवणार डोक्यावर. तू ताट उभं राहायचं, हलायचं नाही आहे. या बाहेर या, पहा बरं किती आहे, 130 सेंटीमीटर्स आहे. चला येस, आता वजन घ्यायचं. ते 22.95 सेंटीमीटर्स आहे, म्हणजे 23 किलोस आहे. किती आहे तुझं? 23 किलोस. आणि हे स्केल पकडा बरं. आणि हे टेप आहे, हे सेंटीमीटर्स आहे, इकडे इंचेस आहे. ठेवत असताना मी डोके असंच ठेवायचं.
हे फोरहेडच्या सेंटर मध्ये येणार, हे टोक असं धरायचं लेफ्ट हँडने, हे असं फिरवायचं, लक्षात आलं का, हे असं फिरवायचं आणि हे टोकाला कोणता नंबर जोडते, हे टोक स्टीलचं मध्ये घ्यायचंच नाहीये, हे टोक आणि हे क्लोज बघितले तर तुम्हाला दिसणार 51 सेंटीमीटर, 52 नाही 51, जास्त भरपूर लोक इकडचे घेतात, हे 51, हे टोक कुठे जॉईन होते ते 51 सेंटीमीटर्स. सर ह्याच्या तुझ्या डोक्याचं घेणं आहे 51 सेंटीमीटर्स, म्हणजे तुझ्या आता ग्रोथ क्वोशंट आपल्याला ग्रोथ जी क्यू आपल्याला पडताळायचं. सायरस हे ग्रोथचं आता हे घेऊन जायचं तुझ्या कपाटाला, ते चिटकून ठेवणार सेलो टेपने फिक्स करायचं आणि 6-6 महिन्यामध्ये तू तुझ्या शरीराचं काय काय घेणार, 3 मेजरमेंट्स घ्यायचं, वजन, उंची आणि डोक्याचं घेर.